आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी जे कार्य केलं ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आता लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचा करिश्मा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्याच्यामुळेच महायुतीच्या पायाखालची जमीन आता सरकत आहे. वेगवेगळ्या योजना आणतायत, लाडकी बहीण, लाडका भाऊ, परंतु या लाडक्या बहिणीचा खऱ्या अर्थाने सन्मान जर कोणी केलेला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी केलेला. आमच्या एका हातात क्रांतीज ज्योती सावित्रीबाई फुलेंनी लेखणी देऊन आम्हाला विद्येचं दालन उघडं केलं, तर दुसऱ्या हातात आदरणीय पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आम्हाला मिळवून दिलं. त्याचमुळे आज सरपंच पदापासून तर महापौर पदापर्यंत आम्ही सक्रियरित्या प्रशासनात सहभागी आहोत. आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासाठी संपत्तीत, वडिलांच्या संपत्तीत समान 50% वाटा असेल, महिला आयोगाची स्थापना असेल, महिला बाल कल्याण मंत्रालयाची स्थापना असेल, अशा आम्हाला सक्षम करणाऱ्या, आमच्यासाठी आत्मविश्वास देणाऱ्या अशा विविध उपक्रम, विविध कायदे राबवले.